नमस्कार, टिळक नगर बाल विद्या मंदिर डोंबिवली पूर्व इयत्ता चौथी परिसर अभ्यास एक, त्यातील आपण नागरिकशास्त्र हा भाग बघणार आहोत। धडा 17वा, माझी जडणघडण। मुलांनो, या ठिकाणी काही चित्र दाखवलेले आहेत, ते काळजीपूर्वक बघा। या चित्रांमध्ये तुम्हाला काय दिसते? या चित्रातील छोटी मुले मोठ्या माणसांकडून काय शिकत आहेत याचं नीट निरीक्षण करा। लहानाचे मोठे होताना आपण अनेक छोट्या मोठ्या गोष्टी शिकत जातो, त्यातून आपल्या सवयी घडत जातात, आपल्या आवडीनिवडी ठरत जातात, हळूहळू आपले विचार पक्के होऊ लागतात। यालाच आपली जडणघडण होणे असे म्हणतात। म्हणजे तुम्ही जेव्हा लहानाचे मोठे होतात, नवीन नवीन गोष्टी शिकता, याच्यातूनच तुमची जडणघडण होत असते। तुम्ही तुमचे लहानपणचे फोटो बघितले असतील, तुम्ही रांगायला लागलात, चालायला शिकलात, बोलायला शिकलात, दात कसे घासायचे, आंघोळ कशी करायची, न सांडता कसे जेवायचे, मोठ्या माणसांशी कसे बोवागायचे, यांसारख्या साध्या साध्या गोष्टींपासून कितीतरी गोष्टी तुम्ही शिकलात। शाळेचे दप्तर कसे भरायचे, सायकल कशी चालवायची, मोबाईलवरचा खेळ कसा खेळायचा, गाई गुरांना चारा कधी द्यायचा, दुकानातून वान सामान कसे आणायचे, अनोळखी व्यक्तींशी कसे बोलायचे, कसे वागायचे, अशी खूप मोठी यादी आपल्याला करता येईल। या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा शिकलात, या गोष्टी तुम्हाला कोणी शिकवल्या, याचा नीट विचार करा। आई वडील आणि नातेवाईक यांच्याकडून यातील खूपशा गोष्टी तुम्ही शिकला असाल। आई वडील आपले बोट धरून आपल्याला चालायला शिकवतात, वागण्या बोलण्याची पद्धत सांगतात, चूक झाली तर ती कशी सुधारायची ते सुद्धा सांगतात। आपण एक चांगला माणूस व्हावे असे त्यांना वाटत असते आणि म्हणून ते सतत धडपड करत असतात आणि तुमची काळजी घेत असतात। आपल्याला चांगल्या सवयी लागाव्यात म्हणून आपली प्रेमाची माणसे सतत धडपडत असतात। आजी, आजोबा, काका, मामा, मावशी, आत्या यांसारख्या जवळच्या नातेवाईकांनाही आपल्याबद्दल आपुलकी असते। त्यांच्याकडून आपण खूप काही शिकत असतो। स्वतःची कामे स्वतः कशी करावीत हे जवळचीच माणसे शिकवत असतात। या गोष्टी ज्यावेळी आपण व्यवस्थित करू लागतो तेव्हा सगळेजण आपले कौतुक करतात, आपण मोठे झालो असे सगळेजण म्हणू लागतात। मुलांनो, आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की जडणघडण म्हणजेच काय, तर एकमेकांकडून कसं शिकलं जातं। तर तुम्ही हा धडा आता नीट वाचा। या धड्याचा उर्वरित भाग आपण पुढील भागात बघूया। धन्यवाद।